माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा, माझे मंत्रिमंडळातील सहकारी बाळासाहेब आहेत, यशोमती ताई आहेत, नीलम ताई आहेत, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो आणि भगिनींनो, उपमुख्यमंत्र्यांचं भाषण झाल्यानंतर माझ्या भाषणाची काय आवश्यकता नाही, कारण दादांच्या शुभेच्छेला अर्थ आहे आणि एकदा अर्थपूर्ण शुभेच्छा मिळाल्यानंतर माझं काहीच काम राहिलेलं नाहीये. त्या अर्थाच्या मागे मुख्यमंत्री उभे असावे. दादा काय झालेलं आहे, माझ्या उगाच उठा भाषा झाले. आणि तुम्ही जेव्हा सांगत होतात की बाळासाहेब एकदम भारी काम आहे, ते मला म्हणाले की मला वेळच तशी दिली होती, कारण ते एकाच पक्षाचे आहेत ना. पण एकूण छान कार्यक्रम, असा हसत खेळत कार्यक्रम असलं की जर एक मजा येते, गंमत येते, कामाचं पण हुरूप वाढतो, जोश येतो. आल्यानंतर ज्या पद्धतीने यशोमतीताई स्वागत झालं आमचं, फार अप्रतिम होतो. इकडे माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, कुठून आला तुम्ही? नंदुरबार. बापरे, एका टोकाचा जिल्हा आणि तो जिल्हा मी बघितलेला आहे. अशा टोक्याच्या जिल्ह्यातून आपल्या माता भगिनी त्यांच्या हक्काच्या राजधानीत येतात, याचं श्रेय हे तुमचं आहे, महिला आर्थिक विकास महामंडळाचं. आणि त्या नुसत्याच आलं नाही तर त्यांची परंपरा सोबत घेऊन आले. अनेकदा तुम्ही जे आम्हाला चित्र दिलं, वारली कला, मध्ये मध्ये याची चित्र मिळत असतात आणि नेहमी मला असं वाटतं की आपला महाराष्ट्र जो आहे तो एक वेगळं राज्य आहे. कला, क्रीडा, दोन दिवसापूर्वी मी गेटवे ऑफ इंडियाला गेलो होतो, सुनील केदार यांचा कार्यक्रम होता आणि तिथे सुद्धा सगळी तरुणाई होती, मुलं मुली, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, इतरही काही क्रीडा त्या त्यांनी जिंकलेल्या. आणि त्यात सुद्धा राज्याच्या बाहेर ज्या काही स्पर्धा होतात त्याच्यामध्ये पारितोषिक मिळवलेले आपले क्रीडापटू होते. म्हणजे चौबाजूने आपली विकास आणि विकासाच्या दिशेने आपण चाललेलो होतो. आपण दादा म्हणालात की प्रत्येक वुमन ही नुसती वुमन नसते तर ती एक सुपर वुमन असते. पण ती सुपर वुमन असो किंवा वुमन असतो, तिला मन हे असतं. मन आणि वुमन, त्या महिलांचं मन जाणून घेऊन त्यांना जर का आपण काही दिशा दिली तर जी घराला सांभाळू शकते, घराला एक वळण देणं, संस्कृती ही घरातली आईच देत असते. मी नेहमी असं म्हणतो आणि मानतो की आम्ही जे कोणी आहोत ते सर्व वाडवडिलांचे आणि आईचे संस्कार, त्यांच्यामुळे आम्ही आहोत. आज सुद्धा माझ्या मातोश्रीमध्ये समोर तुळशी वृंदावन आहे, ते तसंच ठेवलेलं आहे. कारण ते तुळशी वृंदावन नुसतं काही दगडाचं काहीतरी केलं याच्यातला भाग नाही, पण ते बघितल्यानंतर तिथे त्यावेळेला माझी माँ आठवते. कारण हे संस्कार आहेत, हे संस्कार देणारी ही मातृशक्ती, आणि ह्या मातृशक्तीला आपण एवढे संस्कार घेतल्यानंतर आधार दिला नाही तर मग मला वाटतं आपलं आयुष्य व्यर्थ आहे, काय उपयोग नाही त्याचा. म्हणजे मी सहज माँची आठवण आली म्हणून तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांच्या माता आठवत असतील, आपल्यासाठी काय केलं नाही? अगदी पाठीवरती पहिला अक्षर गिरवण्याचं काम सुद्धा हातात हात घालून घेऊन तिने केलं होतं. गम बन आई आई शिकलो, पण नाही तर आईला विसरलो असं होतं का म्हणे? ही आई जी आहे त्या आईच्या आशीर्वादावरती आपण उभे आहोत. आणि आज मला खरंच अभिमान आहे की ज्या पद्धतीने तुम्ही ही वारली कला जी नुसतं एका फ्रेममध्ये नाही ठेवली, तिला फ्रेमच्या बाहेर काढलं, फ्रेमच्या बाहेर काढलं, मग ते टेबल मॅट असतील, आणखीन काही असतील, मग तुम्ही वया केलेल्या आहेत. इतर ठिकाणी कधी आपण जातो तेव्हा त्या कलेचं काय कौतुक असतं, इतरांच्या ज्या काही कला असतात. अनेकदा आम्ही स्वतः कलाकार आहे पण एखादं चित्र समोर येतं मॉडर्न आर्ट, ते उलटं लावलं का सुलटं लावलं तेच आधी कळत नाही, मग त्याची सही बघायची आणि मग कळतं की उलटे का सुलटे. म्हणजे त्याला काय शेंडा मुडका काही नसतो, आकारुकार काही नाही, पण ह्याच्यामध्ये कला आहे, ती एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीच्या माध्यमातून त्यांच्या शैलीतून खास ही चित्र निर्माण केली जाते. आणि मला खात्री आहे की हे चित्र नुसतं आपलं आहे म्हणून त्याची तारीफ करतो मी अशातला भाग नाही, तर योग्य पद्धतीने तुम्ही ज्या बारकाईने ते समोर आणलेलं, मग ते मग असं म्हटलं ना टेबल मॅट असतील काय असतील, अशा जर ज्योतिताई आपण पुढे आणल्या गोष्टी तर नुसतं मार्केट म्हणून नाही त्याचं कौतुक जगभर झाल्याशिवाय राहणार नाही, खरंच जगभर. एक एक पाऊल पुढे गेलं पाहिजे.
आपण एका बाजूला म्हणतो दुर्दैवाने काय होतंय की ज्या घडून येत अशा गोष्टी आपल्या राज्यात पण आणि देशात इतरत्र पण घडत आहेत महिलांवरचे अत्याचार, पण ह्या माझ्या महिला स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या पायावरती उभ्या राहतात आणि नुसत्या उभ्या नाही राहत तर पुढे जात आहेत, ह्याचं कौतुक हे कौतुक सुद्धा आपण केलं पाहिजे. एका बाजूला ती महिला आणि एका बाजूला ही महिला हे बघितल्यानंतर महाराष्ट्र नेमकं कोणत्या दिशेने चाललेलं आहे. आज तुम्ही सावित्रीबाईंचं इकडे पूजन केलं, खरंच आहे, मी आपण सगळेच जर का त्यांचा काळ आठवला काय काळ असेल. आज आम्ही दोघंही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, बाळासाहेब आहेत, यशोमती ताई आहेत, आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही पुढे चला, आम्ही खंबीरपणे तुमच्या मागे उभे आहोत, चला पुढे तुम्ही. पण तो जमाना असा होता की एक तर पारतंत्र्य होतं, महिला शिक्षण, महिला शिकली म्हणजे काय शिकायचं नाहीच. त्या काळात ज्योतिरावांनी त्यांना शिकवलं कित्येक गोष्टी ज्याला आपण समाज सुधारक, समाज सुधारणा. आज बोलायला आणि वाचायला फार बरं वाटतं की महात्मा ज्योतिराव फुलेने असं केलं, सावित्रीबाईंनी तसं केलं, पण ते करताना त्यांना किती यातना सोसाव्या लागल्या असतील, किती यातना भोगाव्या लागल्या असतील. घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्यावरती शेण मारावायचा, धोंड मारावायचा. सरकार तर सोडूनच द्यावं, सरकार तर म्हणजे परकीयांचंच होतं त्या काळामध्ये. म्हणजे सगळं प्रतिकूल असताना त्यांनी हे सगळं घडवलं, म्हणून तर त्यांचं आपण पूजन करतो. आणि त्यांचं पूजन केल्यानंतर त्यांना बरं वाटावं किंवा अभिमान वाटावा असं काम जर का आपण करू शकलो नाही तर मग त्यांचं सगळं कार्य होतं ते फुकट गेलं. आज मला आणखीन एक चांगलं म्हणजे तुमची माहिती सगळी याच्यात दिलेली आहे, त्याच्यामध्ये आदिवासी महिला होते आशिया खंडाच्या परिषदेची प्रतिनिधी, आदिवासी महिला. दादा हे केवढं मोठं काम आहे, आदिवासी महिला, माझ्या महाराष्ट्राची आदिवासी महिला त्या आशिया खंडाच्या परिषदेची प्रतिनिधी होते. हे आहे ना, हे केवढं मोठं काम आहे. गोंदियामधली म्हणजे एका एकदम टोकाची. तर हे आपलं जे कुटुंब आहे, माता भगिनी म्हटल्यानंतर एकत्र कुटुंब आलं, तुम्ही पुढे चला. आहे ना, काय 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 ठिकाणी अडचणी येत असतील, मग साथवा वेतन आयोग असेल, आणखीन काय असेल, आहे जे काय सोडवता येणे शक्य असेल ते सोडू, सोडवल्याशिवाय राहणार नाही, हे वचनच आहे आमचं तुम्हाला. पण मला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे, सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभं आहे, पण एक दिवस मला असं दाखवायचा की आता तुम्ही सांगायला पाहिजे की ठीक आहे, आता आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही, आमचे आम्ही समर्थ आहोत, आम्ही सरकारला सुद्धा दिशा दाखवल्याशी राहणार. गृहस्वामिनीची उद्योग स्वामिनी होते, चांगली गोष्ट आहे. हा तांदूळ तो त्याचं ब्रँडिंग करून तेजस्विनीच्या नावाने तुम्ही पुढे चाललेला आहात. चला अशा चांगल्या गोष्टी बघितल्यानंतर मी जसं सुरुवातीला म्हटलं की आमचाही हुरूप वाढतो, जोश वाढतो, आणि तुमच्याकडनं वेगळी प्रेरणा आणि स्फूर्ती घेऊन आम्ही सुद्धा पुढे जात असतो. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना तुमच्याकडनं तुम्ही आम्हाला प्रेरणा देतात, स्फूर्ती देतात, म्हणून धन्यवाद देतो. आणि तुम्ही पुढे चला, आम्ही दोघंही तिघही संपूर्ण मंत्रिमंडळ, ताई सुद्धा आहेत तुमच्यासोबत, तुमचे बंधू, भाऊ आणि बहीण म्हणून प्रत्येक पावली मदत मदत नाही, मदत हा शब्द चुकीचा आहे, ताकद दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं एकच वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.